विषय असा आहे की सर्वप्रथम खुलासा करतो की हा पेट्रोल पंपाचा काही प्रॉब्लेम नाही, हा विषय वेगळा आहे. गेल्या आठवड्यात केंद्र शासनानं एक वाहतुकी संदर्भात हिट अँड रन याविषयी कायदा आणण्याचा प्रक्रिया सुरू केली. आणि हा कायदा काही लोकांना चांगला वाटतो तर काही लोकांना चुकीचा वाटतो. वाहतूकदारांना ट्रकदारांना तो फार जाचक वाटतो. अशासाठी तर त्या कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी एक आंदोलन चालू केलं. हे आंदोलन आत्ता कोणी चालू केलं आहे, टँकरच्या ड्रायव्हर्सनी. आणि हे टँकर दोन प्रकारचे असतात, पेट्रोल पंप चालकांचे असतात आणि नुसते ट्रान्सपोर्ट करणारे असतात. नुसते ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकरच्या ड्रायव्हर्सनी आज असहकार चालू केला. गाड्या डेपोला कुणाच्याही स्वतःच्या भरल्या नाहीत आणि पेट्रोल पंप चालकांच्याही गाड्या भरू दिल्या नाहीत. त्यामुळे आज फिलिंग बंद असल्यामुळं कोणालाही राज्यातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर आज माल आला नाही. साहजिकच गेले शनिवार रविवार सुट्टीचा माल संपलेला आहे, आज सोमवारचा माल यायचा तो आलेला नाही. संध्याकाळपर्यंत हा माल संपून जाणार, त्यामुळं ही राज्यात टंचाई सर्व ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर असं कळतंय की काही उशिरा काही ठिकाणी बंदोबस्तात गाड्या काढायचा प्रयत्न चालू होतोय. त्या गाड्या रात्री आल्या तर थोडस माल सकाळला असेल, पण आंदोलन वास्तविक अगोदर जाहीर झालं होतं 2 तारखेपासून 3 दिवसाच. प्रत्यक्षात ते आजच सुरू झालं, म्हणजे उद्या ते थांबतंय चालू होतंय हे काही आम्हाला सांगता येत नाही. तर उद्या जर आंदोलन राहिलं चालू तर मात्र प्रश्न आहे, नाही आंदोलन चालू नाही राहिलं तर उद्या सकाळी गाड्या भरून संध्याकाळपर्यंत येतील, परिस्थिती सुरळीत होईल अशी आशा.